नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोशा पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात आलेला आहे प्रश्न पहिला अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रश्न पहिला बंडूचा स्वभाव कसा होता उत्तर बंडूचा स्वभाव शांत व कष्टाळू होता दुसरा प्रश्न कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते उत्तर कविता पी टी उषा या धावपटूला आदर्श मानते तिसरा प्रश्न मुंग्या कशाच्या साह्याने गंध ओळखतात उत्तर मुंग्या मिशांच्या साह्याने गंध ओळखतात प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न दोन गुणांसाठी आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई असं जात चांगलं तर सोजी तरी दळू बाई प्रश्न दुसरा अ खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे त्यातील पहिला प्रश्न कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल उत्तर जिद्द अथक मेहनत व परिश्रम करण्याची तयारी असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो अशी प्रेरणा कविताकडून घेईल दुसरा प्रश्न वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो उत्तर वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोणी असतात पण त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो वाघाचे मागचे पंजे चौकोणी असतात तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात हा फरक वागणीच्या वाग ठशांमध्ये असतो प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न खालील वाघप्रचार व त्यांचे अर्थ यांचे योग्य जोड्या जुळवा तीन गुणांसाठी वाक्प्रचार खंत वाटणे त्याचा ब पर्याय बरोबर आहे खेद वाटणे दुसरे तत्पर असणे त्याचा क पर्याय बरोबर आहे तयार असणे तिसरे पळ काढणे त्याचा अपर्याय बरोबर आहे पळून जाणे प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक अरण्य समानार्थी शब्द आहे जंगल दोन आपत्ती समानार्थी शब्द आहे संकट प्रश्न तिसऱ्यातील बहुप्रश्न खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी शिस्त विरुद्धार्थी शब्द आहे बेशिस्त दोन होकार विरुद्धार्थी शब्द आहे नकार प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न खालील शब्दांना प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा एक पण वेगळेपण लहानपण दुसरे आहे दार त्याला प्रत्यय लावून नवीन शब्द तयार झालेला आहे चमकदार बहारदार तुम्ही कोणताही एक शब्द लिहिला तरी चालणार आहे प्रश्न तिसऱ्यातील ड प्रश्न खालील रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहा दोन गुणांसाठी एक बाबा घरात गेले त्यांना काही सूचेना त्या ठिकाणी सर्वनाम आलेले आहे त्यांना दोन सुप्रिया हुशार आहे ती रोज शाळेत जाते आणि सुप्रियासाठी सर्वनाम नाम घेतलेलं आहे ती पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल